बदलापुरात 2 तासांपासून रेल रोको केला जातोय. पोलिसांचा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न हा चालूच आहे. बदलापूरमध्ये पालकांच्या संतापाचा उद्रेक मात्र दिसून येतोय. बदलापुरात 2 तासांपासून रेल रोको केला जातोय. चिमुरड्यांवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात नागरिक संतप्त झाले आहेत. हे दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतोय. बदलापूरकरांनी रेल रोको केला आहे आणि याचा परिणाम हा कर्जत ते कल्याण या मार्गाला झालेला आहे. लोकल सेवा तिथली ठप्प झालेली आहे. उड्डाण पूल सुद्धा रोखून धरण्यात आलेला आहे. गेल्या 2 तासांपासून हा रेल रोको केला जातोय. आरोपींना फाशी द्या अशीच मागणी या आंदोलकांची आहे. पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अजून त्यांना यश आल्याचं काही दिसत नाहीये. हे दृश्य आपण पाहतोय एका ठिकाणी की रेल रोको कसा केला जातोय, तर दुसरीकडे उड्डाण पूल सुद्धा रोखून धरण्यात आलाय. आंदोलक हे खूप आक्रमक झाले आहेत. 2 दिवसांपूर्वीच बदलापूरमध्ये एक अत्यंत संतापजनक अशी घटना घडली. एका नामांकित शाळेतील 4 वर्षांच्या 2 चिमुकलींवरती अत्याचार झाला. त्याच शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने त्यांचं लैंगिक शोषण केल्याची माहिती आहे आणि त्याच्यामुळे आता बदलापूरकर संताप व्यक्त करत आहेत. जर शाळेत आमचे विद्यार्थी सुरक्षित नसतील तर आता काय करायचं असा प्रश्नच या पालकांना पडला आहे. पालकांचा उद्रेक झाल्याचं दिसतंय. शाळेच्या बाहेरून सुरू झालेलं आंदोलन आता थेट रेल रोको पर्यंत आलं आहे. उड्डाण पूल रोखलं गेलंय म्हणून एक हे जे वातावरण आहे ते चिघळतानाच दिसत आहे. एक वेगळं वळण याला लागतंय. पोलीस वारंवार प्रयत्न करत आहेत लोकांची समजूत घालण्याचं परंतु त्यांना अजून तरी यात यश आल्याचं काही दिसत नाही आहे.